नमस्कार स्वागत आहे सर्वांच्या आपल्या युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस संदर्भात खूप महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला की सबस्क्राईब करा कारण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीससाठी आपण चॅनलवर सराव सुरू करणार आहोत तुम्हाला या सरावमध्ये सहभागी व्हायचा असेल आणि येणाऱ्या भरतीमध्ये यश संपादन करायचं असेल तर त्यासाठी सर्वात अगोदर चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचे आहे चला मग चॅनल सबस्क्राईब करा आणि सरावाचा भाग बना पाहूयाची अपडेट महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस संदर्भात ऑक्टोबर मध्ये होणारी भरती पुढे ढकलण्याची शक्यता आहे याचं कारण काय आहे सविस्तर आपण बातमी पाहणार आहोत चला पाहू सविस्तर अपडेट महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये तुम्हाला मॅथ हा जर विषय अवघड जात असेल आणि तुम्हाला मॅथ पक्क करायचं असेल तर आपलं पुस्तक तुम्हाला शंभर टक्के मदत करणार आहे ज्याचं नाव आहे जिनियस ट्रिक्स हे जे पुस्तक आहे ते तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे अगदी एम आर पी प्राइस द्यायची आहे फक्त आणि पुस्तक मिळवायचं आहे पोस्टल चार्ज वगैरे देण्याची गरज नाही पोस्टाने हे घरबसल्या पुस्तक मिळणार आहे पुस्तक तीन ते चार दिवसामध्ये उपलब्ध होईल पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये तुम्हाला गणिताच्या बेसिक टू हार्ड लेवलच्या संकल्पना ट्रिकच्या माध्यमातून स्पष्ट करून सांगण्यात आलेले आहेत जेणेकरून तुम्ही ट्रिक शिकलात की कुठलंही गणित तुम्हाला सेकंदामध्ये सोडवता येणार आहे तर हे पुस्तक नक्की विकत घ्या खूप सुंदर पुस्तक आहे मी स्वतः या पुस्तक वापरलेलं आहे म्हणून सांगत आहे वारंवार खूप छान पुस्तक आहे विकत घ्या आजची अपडेट पाहूया तर आपण न्यूज चॅनलला बातमी पाहिली होती की सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये राज्यात मेगा भरती होणार त्यानंतर सांगण्यात आलं की पंधरा सप्टेंबर नवीन भरती प्रक्रिया सुरू होणार आहे नवीन भरतीला वेग देण्यात आलेला होता पंधरा सप्टेंबरची डेडलाईन देण्यात आली होती आणि त्यानंतर पहा या भरतीमध्ये पोलिसांसह राज्यात अष्ट्याहत्तर हजार पदांवर भरती होणार असल्याची माहिती देण्यात आलेली होती सर्वात महत्त्वाचे म्हणजे सात हजार दोनशे एकतीस पदांची जी पोलीस भरती पेंडिंग आहे या पोलीस भरतीला पंधरा सप्टेंबरपासून सुरुवात होणार अशा प्रकारची हेडलाईन न्यूजपेपरला देखील आपण आपण पाहिलेली आहे आणि याच भरती संदर्भात एक दोन चार दिवसापूर्वी एक नवीन लेटर आला आणि त्यामध्ये सांगण्यात आलं की राज्याचे नवीन पोलीस महासंचालक यांच्यामार्फत पंधरा सप्टेंबरपासनं न सुरू करता भरती ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू करणार अशा प्रकारची अपडेट देण्यात आलेली होती परंतु ते लेटर ऑफिशियल नाही अशा प्रकारची माहिती बऱ्याच ठिकाणी प पसरत असल्यामुळे आपण देखील तो व्हिडिओ डिलीट केलेला आहे आणि ते लेटर ऑफिशियल नसल्याची बातमी देण्यात आलेली होती ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये भरती प्रक्रियाला सुरुवात होणार नसल्याची माहिती त्यावरनं स्पष्ट होते परंतु पोलीस विभागा पोलीस विभागामध्ये चौकशी केली असता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भरती प्रक्रिया सुरू करणार असल्याची बातमी आलेली होती परंतु त्यानंतर आज एक नवीन बातमी आलेली आहे आणि ती बातमी आलेली आहे न्यूज चॅनलला न्यूज चॅनलवर जी बातमी आलेली आहे ती आता आपण पाहूया एबीपी माझावर बातमी आलेली आहे की दिवाळीनंतर निवडणुकांचा बार मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये घेण्यासाठी हालचाली करण्यात करण्यास सुरुवात झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळेस निवडणुका सुरू होतात निवडणुका सुरू होण्यापूर्वी निवडणुकांची आचारसंहिता लागते आणि आचारसंहितेमध्ये कुठल्याही परीक्षा होत नाहीत कुठलीही भरती होत नाही आणि त्याचमुळे आपल्याला पोलीस भरती दोन हजार बावीसची जाहिरात ऑक्टोबरमध्ये डिसेंबरच्या नंतरच आपल्याला पाहण्यास मिळणार आहे याचाच अर्थ पोलीस भरती दोन हजार बावीस एकदम दोन ते ती तीन महिने पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि याचं सर्वात महत्त्वाचं कारण असणार आहे राज्यामध्ये लागणाऱ्या आगामी निवडणुका या निवडणुकांमुळेच भरती प्रक्रियेला स्थगिती मिळण्याची परत एकदा शक्यता वर्तवली जात आहे आणि आज आजचीच ही बातमी आहे एबीपी माझा या न्यूज चॅनलला ही बातमी आलेली आहे की निवडणुका दिवाळीनंतर पाहू शकता तुम्ही दिवाळी दिवाळीनंतर निवडणुकांचा भार मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत याचाच अर्थ ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा एंडिंगपर्यंत आपल्याला पोलीस भरतीची जाहिरात पाहण्यास मिळू शकते विद्यार्थी फॉर्म भरतील परत एकदा आपल्याला दोन हजार एकोणावीसप्रमाणे इतके दिवस वाट पाहण्याची गरज नाही परंतु फॉर्म भरल्याच्या नंतर बराच कालावधी वेटिंगला जाणार आहे आणि त्यानंतर परीक्षेत सुरुवात होणार आहे त्यानंतर लेखी परीक्षा शारीरिक चाचणी या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे जाहिरात ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत शंभर टक्के पाहण्यास मिळणार आहे जरी परीक्षा ऑक्टोबरच्या नंतर अन्य सॉरी जाहिरात आल्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर परीक्षा जरी लांबणीवर पडल्या तरी तुम्हाला शंभर टक्के या स कालावधीचा सुवर्णसंधीचा लाभ घ्यायचा आहे कारण मधल्या काळामध्ये तुम्ही फॉर्म भरला फॉर्म भरल्याच्या नंतर तो तुम्हाला परीक्षेच्या दरम्यान कालावधी भेटणार आहे त्या कालावधीमध्ये तुम्ही अभ्यास करा शारीरिक चाचणीसाठी तत्पर हा रोज सराव करा शारीरिक चाचणी तसेच लेखी परीक्षा या दोन इव्हेंटचा जोमाने सराव करा कुठलाही इव्हेंट अगोदर झाला तरी त्यामध्ये तुम्ही शंभर टक्के यशस्वी यशस्वी झालाच पाहिजेत अशा प्रकारे तुम्ही भरतीची तयारी करा जरी निवडणुकांनंतर परीक्षेला सुरुवात झाली तरी परंतु ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत आपल्याला पोलीस भरती दोन हजार बावीसची जाहिरात शंभर टक्के पाहण्यास मिळणार आहे जाहिरात जरी आली फॉर्म भरा फॉर्म भरल्याच्या नंतर तर शंभर टक्के कन्फर्म होणार आहे की नवीन भरती होणार आहे आणि नवीन भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन शंभर टक्के होणार आहे जर तुम्ही सराव सराव सोडला नाही सरावामध्ये सातत्य ठेवलं लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी या दोन इव्हेंटचा सराव रेग्युलर करा सातत्य ठेवा थे परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद